सह्याद्रीचा छातडातो नाद भवानी गाजे काळदात राती यमुचा रक्तात वाहती राजे तुफान गर्जतो आग ओकतो वाघ मराठी माझा मी मावळा शुभाचा मी मावळा शुभाचा छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव बंटी किती वाजता आलाय चार वाजलेत सकाळचे आता सकाळी सकाळी आम्ही 4 वाजता निघतोय सकाळचे 6 वाजलेत आणि काय थंडी आहे कशी आहे बंटी थंडी आज राईड करतोय बंटी म्हटल्यावर तर बंटीची चांगली लागली आज खरं तर आम्ही दोघंच आज चाललोय ट्रेकला चाललोय ऍक्च्युली आता आपण नारायणगावमध्ये आणि आम्ही इथं नाश्त्याला थांबलोय पोहे खातोय ऑप्शन नाहीये सकाळ सकाळ काही ओपन नसतं आणि भूक लागली खरं तर शिव सकाळ मित्रांनो जय शिवराय सकाळच्या सुंदर वातावरणामध्ये आम्ही येऊन पोहोचलोय हडसर गावामध्ये सोबत माझ्यासोबत आहे बंटी 2 मराठी ब्लॉगर बंटी पण मराठी ब्लॉग करतो आपला 101 चॅनल आहे बंटीचं तर आम्ही दोघ जण मिळून आज ट्रेकिंग करणार आहे हडसर किल्ल्याला आज थोडासा वेगळा आणि भन्नाट ट्रेक करायचा आपल्याला तर तुम्ही बघायलाच आता इथून पुढे कसा ट्रेक होणार आहे आपला तर आम्ही इथं गावामध्ये आलोय सकाळ सकाळी हरिपाठ चालू आहे खूप सुंदर वाटतंय कसं वाटतंय आज मस्त म्हणजे जे गावाकडचे पाठ आहे ना ते खरं म्हणजे ऐकण्यासारखं जे अभंग चालू असतात सकाळी सकाळी बाकीच्या गोष्टी तर सकाळची खूप सुंदर सुरुवात झालेली आमची आता आपण करूया ट्रेकला चालू मित्रांनो हा ट्रेक तुम्ही पूर्ण बघा आज काहीतरी वेगळं आणि असा हटके काहीतरी करतोय आपण ट्रेक मध्ये आज आपण आज मावळ्याच्या रूपामध्ये ट्रेक करणार आहे आणि हे आहे म्हणजे कापड आहे साधं पण आपण याला चिलखत बोलू शकतो आपण चाललोय हडसर किल्ल्यावरती खुंटीच्या वाटेने त्यामुळे थोडासा थ्रिलिंग आणि रॉक पॅच असल्यामुळे आपण हे असं घालणार आहे आपण जेणेकरून अजून चांगला फील येईल इथे महाराष्ट्राचे अखंड दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा छत्रपतींचा हा मावळा आणि आपण आता तयार आहोत किल्ला सर करण्यासाठी सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे आत्ताच सुंदर असं सूर्याची किरणं पडलीत गावामध्ये तर चालू करतोय आपण आता गड भ्रमंतीसाठी सावधान आणि धोकादायक वाट हडसर किल्ल्यावर जाणारी खेळ्यांची वाट ही अतिशय धोकादायक व जीवघेणी आहे प्रशिक्षित व्यक्ती व योग्य साधनाशिवाय चढाई करणे जीवघेणे ठरू शकते काय सांगायचं आता खूप आनंद होतोय आज शिवरायांच्या मावळ्याच्या वेशामध्ये गड सर करणे खूप इच्छा होती आणि ती आज पूर्ण होतीये मनापासून खूप आनंद होतोय आज खरंच आणि आम्ही चाललो खुंटीच्या वाटेने आपल्याला जवळपास 1.5 तास लागू शकतो वरती चढायला मित्रांनो अनुभव हा एक अनुभव जागायचा होता मला की पहिल्याच्या काळामध्ये ऐतिहासिक काळामध्ये शिवरायांचे मावळे या वेशामध्ये कसे गड चढत असतील म्हणजे एवढा पेहरावा करून चढताना दम तर लागत नसेल घाम तर येत नसेल आणि ह्या कपड्यांमध्ये त्यांना कसं फील होत असेल तर मला ते आज प्रत्यक्षात अनुभवायचं होतं त्यामुळे हा 8 तास जय शिवराय मित्रांनो हडसर किल्ला म्हणजेच पर्वतगड तर हडसर किल्ल्याला तुम्ही कसे आल तर पुण्यापासून जुन्नर मार्ग तुम्हाला यावा लागेल आणि जुन्नर पासून एक 14 ते 15 किलोमीटर वरती हडसर किल्ला आहे तर हडसर किल्ला जुन्नर भागामध्ये जीवधन किल्ला नाणेघाट चावंड निमगिरी आणि हडसर किल्ला असे जुन्नर भागामध्ये पर्वत रांगच आहे आणि त्यातला असा एक सुंदर आणि देखणा किल्ला म्हटलं तर हडसर किल्ला तर आपण हडसर किल्ल्याची आज भ्रमंती करतोय आपण चाललोय खुंटीच्या वाटेने आता आपण अर्ध्यामध्ये तरी आलेलो आहे कारण की छोटासा ट्रेक आहे आम्हाला तर असं वाटतंय जुन्नर भागातील भरपूर सारे किल्ले म्हणजे जीवधन किल्ला शिवनेरी हडसर चावंड असे सगळे किल्ले सातवन काळामध्ये निर्मितीला आले होते आणि हे नाणेघाटावरती रक्षण ठेवण्यासाठी संरक्षणासाठी बांधण्यात आले होते तर असाच हा हडसर किल्लाही सातवन काळामधलाच निर्मितीला आलेला होता सुंदर मेमरीज आज बनणार आहे आपल्या या व्हिडिओमध्ये तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आपल्याला अजून भरपूर किल्ला एक्सप्लोर करायचा आहे Thank you.
आणि आपल्या आता 10 मिनिटातच खुंटीची वाट लागणार आहे आपल्याला. तर बरेच लोक आलेत, आज रविवार असल्यामुळे, संडे असल्यामुळे साताऱ्यावरनं मुंबईवरनं भरपूर लोक आलेले आहेत. आणि आपल्या खुंटीच्या वाटेनं जायचं म्हटलं तर रोप लागेल. तर आपले साताऱ्याची पोरं आहेत, आपली काही शिवभक्त आलेले तिथे वरती बघताय, काही जण चढत आहेत वरती, तर आपण त्यांची मदत घेऊन वरती चढूया. आपल्याला मित्रांनो या कातळातून वाट काढायची आपल्याला. आणि हे जे दिसतात तुम्हाला दगडे सगळे, कदाचित ऐतिहासिक काळामध्ये म्हणजे खूप हजारो वर्षापूर्वी हे या गडाला चिटकून असावेत. हे सगळे असे ढासळून खाली पडलेले सगळे दगड, हे मोठे मोठे रॉक. आणि आपल्याला जायचं आहे इथून. असे भरपूर सारे आपल्याला किल्ले इथे बघायला भेटतात. आणि आपण आता किल्ल्यावरती गेल्यावर आपल्या चावंड आणि जीवधन किल्ला आपल्या वरनं बघायला भेटेल, निमगिरी आपल्याला किल्ल्यावरती बघायला भेटेल. जय शिवराय मित्रांनो. चला तर आपण खुंटीच्या वाटेपाशी पोहोचलो आहोत आणि इथे सगळे शिवभक्त बघतोय आपण. सगळे मुंबईवरनं साताऱ्यावरनं आलेले आहेत. मुंबईवरून तुमचा ग्रुप कुठला आहे? सफर सह्याद्री. आणि आपला अजून एक ग्रुप आहे ना कोणता तरी? एकच ग्रुप आहे सगळा. ओके. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 वाटेला खुंटीची वाट का म्हणतात? तर वाटेमध्ये आपल्या वरती चढताना पूर्ण असा रॉक पॅच असल्यामुळे तिथे खुंटी ठोकलेले आहेत, म्हणजे रॉड ठोकलेले आहेत. तर त्या रॉडला धरून आपल्याला वरती चढायला लागतं, जसं आपण खुंटीला धरून चढतो त्या टाईपमध्ये. तर त्यामुळे या वाटेला खुंटीची वाट म्हणतात. आणि खुंटीच्या वाटेच्या थोडंसं पुढे आल्यावरती एक म्हणजे अजून एक छोटीशी वाट आहे, ती पण आपल्याला सर करायची. आणि इथं आल्यावर एक छोटीशी आपल्याला गुफा बघायला भेटते, म्हणजे एक लेणीच बघायला मिळते. या लेणीमध्ये गळकी लेणी, याच्यामध्ये पाणी झाले, थोडंसं चिखल टाईप झालेलं आहे.
जय शिवराय मित्रांनो, फायनली आपण आलेलो हाडसरच्या टॉप व्ह्यू वरती. आणि इथं आल्यावरती आपला भरपूर ग्रुप बघायला भेटतात. आपले काही शिवभक्त आणि शिवकन्या आले तिथे. तर कसा होता एक्सपिरियन्स आजचा तुमचा? खूपच छान. हाय हनुमान शिल्प आणि चौथरा, आणि आपल्याला तिथे बुरुज बघायला भेटतोय. आपण त्या बुरुजावरती जाणार आहोत. आता बुरुजावरनं खाली बघितल्यावरती काय दिसतंय, डायरेक्ट अशी दरी. आपण जी आता खुंटीची वाट चढलो, त्या खुंटीच्या वाटेवरनं बघताना आपल्याला हा बुरुज दिसत होता. आपण त्या बुरुजावरती आहे आणि या बुरुजाच्या पाठीमागे जे दगड दिसत आहेत तुम्हाला, हे ढासळलेले आहेत. काही अवशेष आपल्याला बघायला मिळतात. तुमचा ग्रुप कुठला म्हटले तुम्ही? सफर सह्याद्री ट्रेकर. सफर सह्याद्री ट्रेकर हे ऍडमिन आहेत. खूप छान वाटलं भेटून. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय सर. आणि पठारापाशीच आपल्याला हे शिल्प बघायला मिळाले. हे मंदिराच्या आकाराचे दोन शिल्प आहेत. हे खूप ऐतिहासिक काळातले असावेत, याचं जतन करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. वन परिक्षेत्र जुन्नर यांनी भरपूर सारे असे गडावरती बोर्ड लावलेले आहेत. आणि इथे जे लावलेला बोर्ड आपण बघितला, हे आहे देवीचं मंदिर. हे मंदिर भरपूर असं ढासळलेल्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळतंय. हे देवीचं मंदिर आहे खरं, पण हे कुठल्या देवीचं मंदिर आहे हे मला माहिती नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगा. इथे बघितल्यावरती एक वेगळंच मला काहीतरी बघायला भेटलं. ऍक्च्युली देवीची मूर्ती जी आम्ही बघितली ती अर्धीच आहे, म्हणजे अर्धाच दगड आहे. एक 2 ते 3 लोक बसू शकतात इथे, 2-4 लोक झोपू शकतात इथे, आणि इथे पण थोडासा बाहेर स्पेस आहे, तर इथे तुम्ही स्टे करू शकता. मंदिराच्या साईडला आल्यावरती आपल्याला बघायला मिळते एक पाण्याचं टाकं. हे पाणी सगळं असं हिरवं झालेलं आहे, याच्यामध्ये शेवाळ साचलं आहे सगळं. हे पाणी पिण्याजोगे बिलकुल नाहीये. या गायीकडे मी कॅमेरा धरलाय असा, तर पूर्ण रागानी बघती माझ्याकडे. बाबा चला नाही तर यायची आपल्या मागे. चला कल्टी मारा. गड फिरता फिरता आम्हाला दिसलं आहे महादेवाचं मंदिर. या महादेवाचं मंदिराची खूप रचना चांगली केलेली आहे. आणि आपण आतापर्यंत 2 ते 3 मंदिर आपण पडिक मंदिर बघितले, पण हे एकदम परिपूर्ण मंदिर आहे. जय शिवशंभू. जय शिवराय मित्रांनो. कुठून आले तुम्ही? पुण्यावरून. शिवभक्तांनो, आपण जर एखादा गड किल्ला फिरत असेल तर गडावरती छोट्या छोट्या गोष्टी आपण निखळून बघितल्या पाहिजे. इथे एक राजवाड्याचा अवशेष आहेत. इथे सगळं राजवाडा पडलेला आहे, गवत भरपूर इथे उगवलं आहे. आणि मी आता येत होतो या साईडला, तर तिथे बाटल्या वगैरे पडल्या आहेत. तर शिवभक्ताची ही खरंच कामं नाही आहेत. शिवभक्तांनी खरंच काळजी, या गडावरती प्लास्टिक होणार नाही, कचरा होणार नाही, याची काळजी घ्या नक्कीच. किल्ले हडसरावरती सर्वात सुंदर म्हणजे गुप्त धान्य कोठार आहे. जर आपण सुरुवातीला आलो या धान्य कोठार मध्ये, तर गोमुख आकाराची धान्य कोठार आहे. आणि इथे आपल्याला आल्यावरती आतमध्ये 3 दरवाजे बघायला भेटतात. आणि 3 दरवाजामध्ये आतमध्ये सुद्धा खोले आहेत, म्हणजे अशा मोठ्या मोठ्या प्रकारच्या धान्य कोठार आहे. म्हणजे इथे भरपूर सारं असं धान्य साठवलं जात असेल त्या काळामध्ये, त्यामुळे ही धान्य कोठार सुरक्षित अशी ठेवण्यात आलेली आहे. आणि हे जे तुम्ही बघता वरती, वरनं पूर्ण असं ओपन आहे या स्पेस. आणि इथून जर पाणी पडलं, समजा पावसाळ्यामध्ये जर पाऊस पडला इथे, तर पावसाचं पाणी इथे साठू नये, त्यामुळे इथे एक छोटीशी वाट काढलेली आहे, जेणेकरून इथनं पाणी पूर्ण बाहेर जाईल. तर आपण गड चढताना खुंटेच्या वाटेने चढलो होतो, आणि उतरताना आपण राजमार्गाने खाली उतरतोय. जय शिवराय मित्रांनो. हे आहेत खरे शिवरायांचे मावळे. उन्हाची पर्वा न करता, कशाची न पर्वा करता, अजून सुद्धा काम चालू आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे हे सगळे युवक आहेत, मावळे आहेत आपले. तर 21 डिसेंबरला एक सोहळा पार पडला होता, तर स्वराज्याचं दुर्ग अर्पण एक दरवाजा यांनी बसवण्यात आला होता. सह्याद्री प्रतिष्ठान यांचं खूप खूप धन्यवाद, असं दुर्ग संवर्धन करतायत. तर हे खूप चांगली आणि एक मोलाची कामगिरी पार पाडतायत इथे. एवढं ऊन वाढले, आता 12 वाजलेले आहेत. तर एवढी उन्हाची पर्वा न करता एवढं खाल्लं पाणी घेऊन येणं, सिमेंट घेऊन येणं, आणि इथं आता खोदकाम चालू होतं, तर एवढं एक सुंदर काम करतायत आपल्या गड किल्ल्यांसाठी.
हे काम पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये पोहोचलं पाहिजे. यांची मोलाची कामगिरी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शिवभक्तालाही समजली पाहिजे. तर आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या शिवभक्तांना यांच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि जय शिवराय सगळ्यांना. जय शिवराय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. धन्यवाद. हाच तो दरवाजा बसवण्यात आला हडसर किल्ल्यावरती. हा आहे राजमार्ग. तर आपण आता इथे राजमार्गामध्ये येऊन पोहोचलो आहोत आणि बघताय तुम्ही 21 डिसेंबरला एक मोठा सण साजरा झाला होता. तर इथे पूर्ण असं भंडारामय झालेला आहे पूर्ण किल्ला. तर आपण आता इथून फायनल आता इथून खाली आपण उतरणार आहोत राजमार्गाने. आणि असं पहिल्यांदाच मी असं मावळ्याच्या वेशामध्ये हे जे गेटअप करून जे गड सर केला आहे तर एक अनुभव वेगळाच होता. खरंच खूप सुंदर वाटला आज. तर आपण आता इथून राजमार्गाने खाली उतरतोय. पूर्ण पायरीचा रस्ता आहे इथून खाली जायला आपल्याला. मित्रांनो, जुन्नर विभागामधील आणि स्वराज्यातील महत्वपूर्ण किल्ला हडसर किल्ला आपण पूर्ण फिरून झालेला आहे आणि एक्सप्लोअर करून झालेला आहे. तर मित्रांनो, मी आशा करतो की हा गड तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि हाचा जो गेटअप आहे मावळ्यांच्या वेशामध्ये जे मी गड भ्रमंती केलेली आहे तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर मित्रांनो, व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो गुड बाय, टेक केअर. जय महाराष्ट्र. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय मित्रांनो.